Weaves Telecom. डिस्ट्रीब्यूशन करती है, बट अनफॉर्चुनेटली सर का एक बहुत ही सीरियस एक्सीडेंट हुआ और उस एक्सीडेंट ने सर की पूरी लाइफ बदल दी। तो मैं ज़्यादा कहने से अच्छा है कि उनका एक बहुत ही बढ़िया एवी है, वो एवी के थ्रू आपको सर की पूरी लाइफ स्टोरी जो है वो आपके सामने आएगी। बट मैं उससे पहले चाहता हूँ कि भाभी जी प्लीज आप स्टेज पर आए, बिकॉज आई थिंक एक्सीडेंट के बाद जो सर का लाइफ है उसके अंदर एक बहुत इम्पोर्टेंट पिलर का रोल जो है ये भाभी जी ने किया है। मैं नितिन जी से रिक्वेस्ट करूँगा कि आज की जो है यूथ है उनको जिद क्या होती है इस चीज़ के ऊपर गाइड करें। थैंक यू। रियल लाइफ तुम्ही बघितली असेल, प्रत्यक्ष चेतना फाउंडेशननी जे तुम्हाला बोलवलं त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, धन्यवाद करतो की ह्या माध्यमातून मोठं कार्य करताय। खूप म्हणजे मनाला भिडणार कार्य। प्रत्येक माणूस स्वतःच बघतो इंडिव्हिज्युअल, सुरुवातीला आपलं काय, मग काही वेळेप्रमाणे ते पुढं पुढं। माझं पहिली ते दहावी शिक्षण जे झालं ना ते सगळं खेड्यामध्ये, ते शिक्षण करायचं म्हणून करायचं, अभ्यास बिलकुल सगळे पुढं पुढच्या वर्गात पाठवायचे, पहिली पास झालं तर दुसरी झालं तिसरी दहावी, दहावी नंतर कुठल्या तरी कंपनीत काम करायचं म्हणून घरच्यांनी पाठवायचं। स्वप्न काय होतं त्यावेळेस, तर नोकरी करायची छोटीशी आणि घरच्यांना मदत करायची, तरी काही इन्कम नव्हतं, शून्य इन्कम, शेती पण सगळी अशी पाणी पाऊस काही नव्हता त्यामुळं पिकत नव्हतं जास्त। 11वी 12वीला त्यांनी मला सांगितलं की बाबा तुला एक छोटासा कोर्स केल्यावर एक कंपनीत नोकरी भेटेल, त्यावेळेस KTMCVC नावाचा एक कोर्स आलेला होता, त्यात मार्केटिंग सेल्समॅनशिप मला एक हे मिळालं, त्या मार्केटिंग सेल्समॅनशिप मध्ये 11वी 12वी पास केली, शिकलो, खेड्यातून आलेलो, सिटीतलं वातावरण मिक्स व्हायला 2 वर्ष निघून गेली, पहिला पास झालो, दुसरा पण पास झालो, मग आता नोकरी शोधायची लगेच, दुसरं काही नाही, फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ, ट्युशन लावू आणि नोकरी शोध। 12वी झाल्या झाल्या मी स्वतः नोकरी करायला लागलो एका छोट्या एजन्सीमध्ये। तिथं स्वप्न बघितलं तर बाबा आपल्याला आता या एजन्सीमधून एखाद्या कंपनीत जायचं, की कंपनीत चांगली नोकरी भेटली पाहिजे आणि दररोजचं जसं रुटीन राहतं सगळ्यांचं, तर कंपनीत असल्यानंतर लग्न होतं व नोकरीला लग्न जरा पुन्हा विंडा जास्त मिळतो। तर नोकरीच्या शोधा शोधात तरी वशिला लागतो ना, मग आमचे भाऊजी टेलिफोन ऑफिस मध्ये होते, ते एक साहेब होते, साहेबांकडे पाठवलं, ते पूर्ण त्यांच्याकडे MIDC होती, MIDC त्यांनी सांगितलं बाबा तुला कोणत्या कंपनीत नोकरी पाहिजे, काय पाहिजे, काय करतो, काय नाही, काय करशील, म्हणलं काही काम नाही, पगार आला पाहिजे, नोकरीत कामाला लागलं म्हणजे लग्न केलं पाहिजे, म्हणजे लग्न झालं की मग आपला सुखाचा संसार पुढं, तेवढं स्वप्न। त्यानंतर त्यांनी मला सगळं इंटरव्ह्यू घेतलं, त्यांनी ज्याला कंपनीत लावल्यापेक्षा त्यांची जी एक साईड बिझनेस होता ती एजन्सी, त्या एजन्सीमध्ये मला त्यांनी काम दिलं। सर मला सकाळी कॉलेज असतं, मला दुपारमच हे ठीक आहे, म्हणजे हाफ टाईम ते काम करायला लागलं, ते काम करता करता काम हाफ टाईम होतं तर फुल टाईम झालं, मग मी ट्युशन करणं मी घेतला होता 11वी 12वीनंतर BCom, BCom घेतल्यानंतर ट्युशन करावं लागते त्याला, ट्युशन शिवाय पर्याय नव्हता, कारण पासच होत नव्हतं ट्युशन शिवाय, पण ट्युशन करायचो फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, नोकरी करायचो आणि ट्युशन करून आपलं फर्स्ट कॉलेज ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं,
नोकरी करता करता खूप अनुभव आले. ज्या वेळेस कुणाचं मोटिवेशन घेतलं किंवा कोणाचा आशीर्वाद किंवा कोणाचं काय म्हणते त्याला गायडन्स, जे प्रत्येकाला जे गायडन्स असतो मला मिळतंय, ते गायडन्स मला काळानेच दिली. प्रत्येक वेळेस जशी परिस्थिती असेल तसं तसं मी स्वप्न पाहिलं. प्रत्येकाने सांगितलं तुम्हाला येते या स्टेजवर आणि कुठेही तुम्ही जगात गेले तुम्हाला सक्सेस व्हायचं तर तुम्हाला स्वप्न बघावं लागेल. मग ते स्वप्न एकदम आजचे मुलं जे एकदम मोठं बघतात तसं नाही बघायचं, थोडं हळूहळू. आत्ता सांगितलं सरांनी अथरून पाहून बायपासावर तसं मी बघितलं होतं स्वप्न सायकलचं. 600 रुपयाची सायकल होती, पगार बी 600 होता. 100-100 रुपये करून 6 महिने लागले सायकल घ्यायला 600 रुपयाची. ती मी सेकंड हँड स्वप्न बघितलं, जमा पण केली, सक्सेस झालं. मग हळूहळू मोटरसायकलचं बघितलं, मोटरसायकलचं पण स्वप्न झालं. कारचं बघितलं, कारचं पण स्वप्न झालं. त्या काळामध्ये जेव्हा स्वप्न बघतो त्यावेळेस अडचणी पण येतात. मग कार घ्यायची त्यावेळेस स्वप्न थोडं मोठं बघावं लागेल आणि नोकरीत होणार नाही, मग आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा. प्रत्येकाने एखादं स्वप्न बघितलेलं असं बघायला, सीए व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला बिझनेसमॅन व्हायचं, असे भरपूर कमी होते. बिझनेसमॅन त्यावेळेस फक्त नोकरी, मी पण नोकरीच बघतो अगोदर. नंतर मग ज्या वेळेस मला कार घ्यायची, आपला एखादा छोटासा व्यवसाय असावा जेणेकरून आपण प्रगती करू. छोटस एसटीडीपीसीओच्या नावाने मी चालू केलं. त्यावेळेस ते पीसीओ मध्ये 1-1 रुपयामध्ये आम्हाला 10 पैसे राहायचे कमिशन, 20 पैसे 1 रुपयामध्ये 20 पैसे 30 पैसे अशा पद्धतीने कमिशन मिळत होत. पण आता ते मशीन जे बनवतात कंपन्या, मग त्याचं ते हळूहळू त्याचं काम शिकून घेतलं. ते काम शिकून मग मी ते समोर ते विक्री आणि दुरुस्ती करायला लागलो. मग त्यामध्ये मला पैसे मिळाले, मग माझा उत्साह वाढायला. मग मी ते स्वप्न कारच्या दृष्टीने आणि घराच्या दृष्टीने पाहिलं. मग लगेच आमचे पाहुणे रावळे आले. वय वर्ष माझं 23-23 वर्षीच लग्न करून द्यायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे, कामाला लांब आता 23-24 वर्षी लगेच मुलगी बघायला गेले. आजकाल कसं पहिलं लग्नाच्या आधी फोटो सेशनला काय म्हणतात ते जरा तसं काही नाही. मी मुलगी बघायला गेलो दुसऱ्या दिवशी साखर पुण्यातच लग्न. पण ती आल्यानंतर माझ्या जीवनात खूप बदल झाला. जे जी की लक्ष्मी येते त्याप्रमाणे ती आली. माता बायपास असल्यामुळे ती 600 रुपयाच्या भाडीच्या खोलीत जे राहत होतो मी, मला आता घर पाहिजे. सेकंड स्वप्न म्हणजे काळाप्रमाणे विचार बदलत गेले. हळूहळू एकदम मोठं स्वप्न पाहण्यापेक्षा हळूहळू हळूहळू कुठली पायरी होती विचारता, एक पायरी पुढची पायरी पुढची पायरी जातात ना, त्या पद्धतीने सगळ्यांनी मनाशी एक स्वप्न बघ. मग घर असावा, मग घर असावा तर मग घरासाठी पहिलं तर पहिलं शोध काय होता सगळ्यांसाठी, मोबाईल भारी पाहिजे, कार पाहिजे, गाडी पाहिजे, तसं सगळ्यांच्या मनात असतं. पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही कुठंच. म्हणजे आज तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय त्यामुळं तुम्ही खूप भाग्यवान आहे की जी इथं आले आणि हे सगळं मोटिवेशन तुम्हाला मिळतंय. बऱ्याचशा लोकांचं मंत्री आज केंद्रीय मंत्री आज तुम्हाला भेटले. गायकवाड साहेबांनी चांगलं मार्गदर्शन दिलं आणि ते मुंदडा सरांची कंपनी 1800 कोटी ज्यांनी प्रत्येकाची जी दुकान असतं त्याचं एक स्वप्न असतं का माझा टर्न ओव्हर इतका झाला पाहिजे, मग त्याच्या पुढे इतका झाला पाहिजे, त्याच्या पुढे तितका झाला पाहिजे. तर ते हळूहळू वाढणार, ते एकदम तर नाही मिळणार. मग त्यामुळं तो पण तुम्ही एक मनाशी विचार करा की जो की तुम्ही स्वप्न पाहताय किंवा तुम्हाला जे बघायचंय आणि हे बघून नुसतं काम नाही होणार, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न पण करायचे. आणि ते प्रयत्न करताना तुम्हाला फक्त तुमचं गोल एम समोर ठेवायचंय की मला हे अचीव करायचंय. इन ए हॉ तुम्हाला अपयश येईल, पण एक म्हण आहे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही जी म्हण आहे ना ही खरंच आहे. प्रयत्न केला असं कुठलंच नाही की मी जे स्वप्न बघितलं आणि ते साकार नाही झालं.
घर घेतलं, घर घेतल्यानंतर आता काही नाही बाबा, आता घर घेतलं काय घरापुरतं, आता घर भाडं बिडं द्यायचं काम नाही, घर बांधलं मग आता काय, कार घ्यायची, कार घेतली. सगळ्यात महत्वाचं तुमच्या जीवनात मित्र, ते सरांनी सांगितलं, मित्र हे चांगले पाहिजे. चांगल्या विचाराबरोबर जर तुम्ही राहिले तर तुम्ही खूप उंच जाशाल, आणि वाईट मित्राबरोबर तुम्ही राहिले तुम्ही फेल झाल. त्यावेळेस काही असा मधला जो पिरियड झाला माझा बिझनेसच्या काळामध्ये, तो थोडासा वाईट मित्राबरोबर झाला. आणि त्या काळामध्ये ऍक्सिडेंट झाला. कामानिमित्त मी हैदराबादला चाललो होतो, स्पायनल कॉर्ड नावाची इंजुरी आहे माझ्या स्वप्नात पिनी. मी माणूस बन बघितला होता की मज्जा रजूल लागल्यावर इतना खाली शरीर पॅरालिसिस होतं, अपंग होतो, इतना खाली मला काहीच कळत नाही. तो फोटो बघितला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, ती परिस्थिती होती. इकडून तिकडे पण हलता येत नव्हतं, बायकोची साथ, आईवडिलांचा आशीर्वाद, कमावणारं कोणीच नव्हतं. कमावणार नसल्यामुळं आता काय, डिप्रेशन जो शब्द आता थोड्या वेळापूर्वी जो ऐकला मी, तो पण माझ्या डिक्शनरीत नव्हता. डिप्रेशन काय हे पण मला माहित नव्हतं. त्यावेळेस मी ते डिफरेन्स झालो, आता पैसे, आता जे करत होतो, जे मित्रांबरोबर जे सवयी लागल्या, ज्या वाईट गोष्टी अनुभवल्या, सगळे रिमाइंड झाली कॅशेट. पण कुठतरी जे इन्व्हेस्ट केलेलं होत ते इन्व्हेस्टमेंट, म्हणजे माझी जी इन्व्हेस्टमेंट, घरच्यांचे आशीर्वाद, त्याप्रमाणे मला एक एक मोटिवेशन देणारे लोक घरी आले. नाही उद्या चांगला होशील, नाही दोन महिन्यात चांगला होशील, नाही तीन महिन्यात चांगला होशील. हॉस्पिटलमध्ये एक महिना ठेवला, मला वाटलं मी चांगला आलो, प्रगती काहीच नाही, इन्फेक्शन व्हायचे, सारखे ऍम्ब्युलन्स आणायचे दरवाजासमोर, ऍम्ब्युलन्स लावली की 4-8 दिवस झाले, ऍम्ब्युलन्समध्ये टाकले, 4 जणांनी झोळीत उतरायचं, दूत हॉस्पिटल, परत घरी आणलं का, परत त्रास. मुलगा 1 सव्वा महिन्याचाच होता, जस्ट डिलिव्हरी झालेली होती, त्याच्या अगोदर एक मुलगी झालेली होती, 23व्या वर्षी लग्न झालं होतं, 2006 ऍक्सिडेंट झाला होता माझा, 2001 मुलगी झाली, 2006 मुलगा झाला, फेब्रुवारी 22 जानेवारी त्याचा बघ वाटते, आणि 28 फेब्रुवारी माझा ऍक्सिडेंट आहे 2006. 2006 पूर्ण माझ्यासाठी एकदम डिप्रेस केलं. डिप्रेस म्हणजे 2006 मी घरी असं नुसतं बेडवर पडून विचार करत होतो, आता का यांना खायला कोण घाली, मग इथून परत खेड्यात जावं लागेल, आणि खेड्यात काय आलं होती हे सगळं मनात चालत होतं. पण जे मार्गदर्शन मिळालं मला, प्रत्येक जण येत होता ना, तेव्हा एक मित्रमंडळी जे मोटिवेशन देत होते, ते कामाला आलं. जे आज तुम्हाला मिळते, कुठलं तरी भगवंताचं नशीब असेल की जे तुम्हाला असं मिळतंय ऐकायला, आणि ह्या ज्या 2-3 दिवसाच्या कॅम्पमध्ये आणखी काही मिळेल. शिक्षणापेक्षा, पुस्तकी ज्ञानापेक्षा मार्केट ज्ञान, मार्केटमधलं जे ज्ञान, एक्सपिरियन्स जो आहे तो खूप महत्वाचा असतो. तो पण तुम्ही, ते तर महत्वाचंच आहे, पण हे पण खूप महत्वाचं आहे की जे तुम्ही आज, काही भाग्यवान लोक आहे की तुम्ही ते घेतात, तुम्हाला खूप कामी पडणार पुढे. 2006 ऍक्सिडेंट झाला, 6 महिने माझा घरात काय करू काय करू. एक डॉक्टर म्हणे, जालन्याला एक डॉक्टर आले, मिशन हॉस्पिटल होतं, आहे आता होतं, म्हणजे आहे, पुण्याहून एकदाच यायचे, ते ओके करतात म्हणे, ऑपरेशन बिपरेशन करून एकदम चालायला होतं. गेलो त्यांच्या समोर, पुण्यातले प्रसिद्ध डॉक्टर होते, जालन्याला मला गाडी करून टाकलं, तिथं नेलं, त्यांनी माझे नातेवाईक पाहुजे होते बाजूला, बस म्हणे, पेपर बघितले, रिपोर्ट बघितले, मी समोर बसेल होतो, आता आपण चांगलं होणार आहे, गोळ्या औषध देतील. त्यांनी सांगितलं, शांतराय तुला हे पूर्ण लाईफ व्हीलचेअरवर काढायचं. माझे काही मित्र आहे पुण्याला जे की व्हीलचेअरवरच काम करतात, दुकानात जातात, तुझं रुटीन तुला लावायचंय, सकाळपासून संध्याकाळ जे रुटीन आहे तुला, जे काय बिझनेस होता तुझा, तो परत तुला उभा करायचा असेल, आणि सगळ्यांना म्हणजे तुझं इन्कम सोर्स चालू करायचं असेल तर तुला हे करावं लागेल, आणि मनाने तुला
खंबीर व्हावं लागेल. पण मी तर एकदम एकदम डिप्रेस झालो. म्हणलं आता जीवन सोडून देऊन आत्महत्या करायच्या दृष्टीत ते विचारायचे. आता काहीच नाही, आता काहीच नाही करता येत आपल्याला, जेवता येत नाही आता, आणि इकडून तिकडं होता येत नाही, तर काय करावं. पण विचार सगळे निगेटिव्ह, बस काहीच नाही. पण हळूहळू जे मार्गदर्शन मिळालं, मग हळूहळू सांगितलं की घरातूनच तुम्ही चालू करू शकता, मग मला पण अशी एखादी चमत्कार झाला माझ्या जीवनात की प्रत्येक जण यायचा, एक फिजिओथेरापिस्ट आला माझ्याकडे, बोट हलायला लागली, पाय ओढायला लागला फिजिओथेरापिस्ट, कारण ह्या स्पायनल कॉर्ड इंजुरीला व्यायाम हा प्र सगळ्यात मोठा जर औषध असेल तर व्यायाम. आणि ते 6 महिन्याच्या अगोदरचे, ते आम्ही फक्त इन्फेक्शनमुळेच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं वेस्ट केले, म्हणून हाताची बोट कडक झाले. म्हणजे जे की नंतर जे 6 महिन्यानंतर जे फिजिओथेरापिस्टनी ज्या ट्रीटमेंट दिल्या त्या पद्धतीने आम्ही करत गेलो, प्रोग्रेस दिसत गेला, मला थोडस चांगला होत गेला. आणि माझा एक साला होता, त्यांनी मला दुकानच्या बाहेर घरातून बाहेर काढलं, चला भाऊ आपण एक दुकान घेऊ आणि नव्याने सुरुवात करू. म्हणजे सर घे, घराच्याच बाजूला एक दुकान घेतलं, परत शून्यातूनच चालू केलं दुकानात, परत तेच चार्जिंग, म्हणजे जे की माझा पहिला बिझनेस होता स्टडी पॉईंट बॉक्स, ते विक्री दुरुस्ती, मी त्याला सांगायचो नाही हे खोल हे साफ कर, आणि मग हे 50 रुपये, मग हे 100 रुपये. मग त्या काळात एक इन्व्हर्टर बॅटरीचं थोडं सॅच्युरेशन होतं, 2007 ते 2011 पर्यंत खूप इन्व्हर्टरचा चिक्कार बिझनेस होत होता. जेणेकरून माझे मित्र आहे जे की वेग पाटील पुण्याचे, त्यांनी मला सांगितलं की तुला एखाद्या मोठ्या कंपनीचा ब्रँड नेम बनवायचं ना, तुला मोठ्या कंपनीचं एकदा काम मिळवावं लागेल. त्या कंपनीच्या साठी मी तिथं पुण्याला गेलो, जिद्द, म्हणजे माझ्या मनात आता झालं मी स्वप्न बघितलं आता हे काम घ्यायचं. त्यासाठी प्रयत्न करायला लागला, गाडी केली भाड्याची, साल्याला घेतलं, जातानी रोडवर वाळूच्या पुढे निघलो, खूप त्रास असं वाटलं, तिथून वापस हो, 3-4 ड्रायव्हर चेंज केले असं वाटलं वापस हो, पण जिद्दनी सोडली. मी म्हटलं नाही जायचंच. तिथं गेलो, तिथं वरती आता हे किती फ्लोअर आहे फर्स्ट, तिथं लिफ्ट फार कमी, 4-4 फ्लोअरवर शिड्या चढून ते मला दोघांनी गळ्यात हात घालून तिथं वरते साहेबाच्या कंपनीत नेलं, जे ब्रँच मॅनेजर होते त्या कंपनीत. त्यांनी म्हटलं बाबा तू मेहनत करशील, सगळ्या करशील, तुझ्याकडे पैसा नाही आहे. मोठमोठे औरंगाबादमध्ये गांधी साहेब बसलेले, सुजलित गांधी होम मार्केटिंग सोमानी सर सगळे बसलेले, फायनान्सवाला माणूस पाहिजे मला, तू इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. सर मी मेहनत करू शकतो, मला तुम्ही एक काम द्या, डिस्ट्रीब्युशन म्हणतात त्याला, डिस्ट्रीब्युशनशिप. ते डिस्ट्रीब्युशनशिप लागली म्हणजे एक आपलं आपलं जे काम, आपलं जे नाव आहे त्या नावाला एक ते नाव जोडलं, म्हणजे ते आपण एक मोठ्या ब्रँड बरोबर जुडला गेलो. सरांची माझी त्याच वेळेस ओळख झाली सोमानी सरांची, आज आपण इथपर्यंत आहे. तर त्यावेळेस त्यांनी मला काढून टाक, म्हणजे आम्ही खाली नाराज होऊन खाली आलो. नंतर त्यांच्या एक मनात चमत्कार झाला, तर बाबा ते चालणारे मॉडेल आहे ते देऊ आणि याला काम देऊन टाका बिचारा, इतक्या दुराला काहीतरी याला डिस्ट्रीब्युशन देऊन टाका. त्या नावाने मला ते डिस्ट्रीब्युशन वगैरे दिलं आणि ते मी आणल्यानंतर मार्केटिंग करणं चालू केलं, मेहनत करणं चालू केली, स्वप्न बघितलं मी आपल्याला इन्व्हर्टर बॅटरीचा व्यवसाय हा, आणि त्याच्यातून आपल्याला इन्कम चांगले मिळत आहे, मग आपण हा मोठा करू हळूहळू. प्रत्येक डीलरकडे भेटणं, मेहनत करणं, गाडीतून उचलणं, जाणं, कष्ट तर खूप होते. सुरुवातीला तर रिक्षातूनच फिरावं लागतं, फिरवत होतो या परिस्थितीत, पण रिक्षात मला त्यांनी टाकायचं साल्याने. नंतर मग हळूहळू पैसे यायला लागले, तर मग कार बीर घेतली आणि मग फिरणं चालू केलं, मार्केट तयार केलं, एक बेस. स्वप्न मी त्यावेळेस छोटं छोटं मोठं हळूहळू हळूहळू बनत गेलं. मग ते काम भेटल्यानंतर त्यांनी जर मंथ एंड होतं तर पूर्णच काम दिलं मला डिस्ट्रीब्युशन. मंथ एंडला त्यांना टार्गेट कमी दिलं, पूर्णच पूर्ण पाठवण्यातलं काम. मग त्यावेळेस मग ते मला 5 लाखाची जेव्हा इन्व्हेस्टमेंट होती, मी सोनं चांदी सगळं विकून ते पैसे भरले. सुरुवातीची माझी इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस ते काळात माणूस त्या याच्यात गुंतून गेलो मी. माझ्या 1000 जे इन्फेक्शन होत होते मला 2-3 महिन्याला, त्या जितके होत होते तर ते 2-3 महिने मला ऍडमिट व्हावं लागत होतं. तरी पण मी ती जिद्दनी सोडली. मग मी म्हटलं नाही, हे काम करायचं आपल्याला. त्यावेळेस सुट्ट्यांचं पण मी टॉप 100 डिस्ट्रीब्युटरपैकी एक झालो होतो. मला त्यांनी काय केलं, सगळ्या फॅमिलीला कोलंबोच नेलं. त्यावेळेस आणखी मोटिवेशन मिळालं, फॉरेन ट्रिप कडवली. त्यामुळे नाही म्हणलं आपण बिझनेसमध्ये आपण उंच भरारी घ्यायची, बिझनेसच आपल्याला कुठेही नाही. आणि मग ते 1000-2000 हे तर चालूच राहतात, कारण 4-6 महिन्याला इन्फेक्शन होणार, आजारी पडणार, इंजेक्शन घेणार, 8 दिवस
डिप्रेस, परत पुढचे 3 आठवडे एकदम फुल फ्लेशमध्ये काम, ते करत 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 मी स्वप्नामध्ये गेलो बाबा आता. पण माझं माझ्या माझ्या जीवनात प्रत्येक वेळेस बिझनेस करत असताना, प्रत्येक बिझनेस करत असताना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये माझा अनुभव झाला. पहिले टेलिकॉम, नंतर इन्व्हर्टर बॅटरी, नंतर 11-12 सिक्युरिटी इंडस्ट्री डेव्हलप होत होती. नवीन काय आणणार तर मी CCTV कॅमेराचं मी पुण्याला जाऊन स्वतः मुंबईत जाऊन ट्रेनिंग घेतले. ट्रेनिंग घेऊन मी 3 लोकांना, जिथं 300-400 लोक विकतात डिस्ट्रीब्युशन, इथं करतात कॅमेरे वगैरे लावतात, त्या लोकांना ट्रेनिंग देऊन कंपन्या जोडून मग मी माझं एक स्वप्न बघितलं पुढचं. मी प्रत्येकाला प्रत्येक वेळेस स्वप्न मानतो आणि प्रत्येक जण मी तुम्हाला जगाच्या पाठ कुठेही गेले ना तो स्वप्न हा शब्दच वापरेल. ड्रीम ते बघत राहायचं काळाप्रमाण. वाईट सवयीपासून, वाईट विचारापासून, वाईट मित्रापासून दूर राहणं हा एक मनाशी काय म्हणतात त्यांना कट्ट गाठ बांधून घ्यायची, की आपल्याला जर सक्सेस व्हायचं तर चांगल्या लोकात चांगल्या ह्याच्यातच वर आपण जाऊ शकतो. पण मी छोटं घर होतं माझं, मला असं वाटत होतं काय आपलं छोटस. परत मी स्वप्न बघितलं, सांगतोय की माझं पॉश घर असावं, लॅविश घर असावं, लिफ्ट असावी, त्या ऑटोमॅटिक व्हीलचेअर घेण्यासारखे माझ्याकडे पैसे यावे. आज गाडीत पण आहे, घरी पण आहे, आज सगळीकडे गाड्या पण दोन आहे. तर त्या बघितलं, काम केलं, त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये कोरोना काळात सुद्धा आम्ही एकही दिवस थांबलो नाही. त्यावेळेस की ऑक्सिमीटर, थर्मामीटर काही काही विकत राहिले आणि सगळ्यांची एकही माणूस नव्हता कामाला. असे रेग्युलर 20 लोक कामाला आहे, फक्त बायको, हा मुलगा, ती मुलगी, हे सगळे मदतीला यायचे, बॉक्स उचलायचे, डिलिव्हरी करायचे. त्यावेळेस सुद्धा आम्हाला देवाच्या कृपेने काम मिळालं. मी एक स्वप्न बघितलेलं होतं मी की बाबा माझं घर, ऑफिस, दुकान आणि एक सक्सेस हे होईल काय म्हणतात त्याला, आपण जे स्वप्न बघितलेलं आहे ते करत. पण माझं जे स्वप्न थांबत नाही, ते स्वप्न झाल्यानंतर असं वाटलं आता कंपनीचा 3 कोटीचा बिझनेस आहे, मग 6 झाला पाहिजे, मग 12 झाला पाहिजे, 12 24 झाला पाहिजे. तो झाला मी 24 आता, हे व्हिडिओ जुना आहे, 20 होता. आता यावर्षीचं स्वप्न आहे आता 30 करायचं आणि त्याचा पाठलाग मी करतोय. मी काय बघितलं स्वप्न आणि 30 करणार, थांबणार नाही. मग मी टार्गेट ठेवलंय, टार्गेट ठेवलं आणि त्याचा पाठलाग केला, पळालं तर ते सक्सेस होतं. अदरवाईज आयतं असलं काम भेटलं तर ते काहीच नाही. एक टार्गेट ठेवलं ना तर ते स्वप्न पूर्ण होतं. मग मी माझ्या कंपनीचा 2025 पर्यंत 100 कोटीचा मला कंपनी करायची इंडस्ट्रील पण हे मी हे मी नुसतं बघून नाही चालणार ना, यासाठी मला प्रयत्न करावा लागणार. ते मी प्रयत्न करत राहणार. तसंच मला मी माझी स्टोरी सांगितली तर तुम्ही काय घ्यायचंय तुम्हाला सांगण्यापेक्षा कळालंच असेल. प्रत्येकाने आता तुमचं जे वय आहे, सरांनी सांगितलं की ते एक आता तुम्ही प्रत्येक जण कोर्सलाच असतील ना, काहीतरी कोर्सेसच करत असतील ना, त्या कोर्समध्ये तुम्ही फेल्युअर होणार, पहिला दुसरा, पण तुम्ही ते जिद्द सोडायची नाही आणि बाहेरचा जगाचा अनुभव घ्यायचा सायमल्टेनियसली. प्रत्येक वेळेस हा विचार नाही करायचा का संडे आहे, बर्थडे पार्टी आहे, जायचं, आईज करायचं, चलो ऑफिस यायचं, तसं नाही. कुठेतरी काम करा, भले तुम्ही तुमचे वडील करोडो रुपयाचे इन्कम असेल त्यांच्याकडे, पण तुम्ही जर स्वतः सांगितलं की नाही मला बिना पगाराची नोकरी करायची पण मला त्यांच्या हक्काकडे काम करायचंय, हे जर तुम्ही मनाशी धरलं तर तुम्ही 100% घ्या, 1001% तुम्ही सक्सेस होणार. जोपर्यंत दुकान उघडून दुकान झाडत नाही स्वतः आणि स्वतः मग मालक होणार. सगळे लोक शून्यातून जेवढ्या पण या सक्सेस स्टोऱ्या बघितल्या ना माझ्या, मी तर काहीच नाही, मी एकदम म्हणजे काहीच नाही. मी खूप मोठे लोक आहे की जेणेकरून खूप मोठे स्वप्न बघून खूप मोठ्या पदावर आहे आणि त्या पद्धतीनं ते त्यांचं स्वतःचं पण आणि दुसऱ्यांचा पण छान विचार करून दुसऱ्यांना पण मोटिवेट करून आणि कितीतरी लोकांचे ते मी सक्सेस केलेलं आहे त्याला. जेणेकरून जे आता समजा फॉर एक्झाम्पल कोणी म्हटलं ना आता ते निगेटिव्ह विचार लवकर येतात, लवकर ते तसं येतात प्रत्येकाला येतात, पण ते आपण त्यापासून दूर व्हायचं.
आता तुम्हाला काही क्वेश्चन असतील ते विचारा, मी आंसर देतो. सक्सेस बनाने के पीछे मतलब नहीं म्हणत काय, एखाद्या पुरुषामागे कदा स्त्रीचा खूप मोठा आधार असतो. सो मेनी सर प्रत्येक वेळेस हिला सांगतात खूप मेहनत घेतली, प्रत्येक वेळेस मला कुठेच अडवलं नाही तर अजित तरी म्हणायची नाही येणं पूर्व बाबा आता खायापुरतं झालं ना बजा कशाला घेतो कर्ज. रिक्स मॅन इज बिझनेस मॅन, ज्याने रिक्स घेतली तोच बिझनेस करेल ना. आज काही पण आज कोटीनी जर कर्ज घेतलं तरच कोटीनी प्रॉफिट होईल, मग ते एक असो का हजारो असो, त्या हजारो ज्यांचा टर्न ओव्हर आहे हजारो कोटींचा त्या लोकांकडे पण कोटीनी हजारो कोटीनी कर्ज आहे, पण ते त्यांची त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांची मग तुम्ही असं बघत राहा अरे जा अरे गाडीने जा. मग ते आपण पण बनवू शकतो, आपण पण जिद्द मेहनत स्वप्न हे सोडायचं नाही. त्या पद्धतीनं घरच्यांचा खूप सपोर्ट आहे, प्रत्येक वेळेस जेव घालण्यापासनं सकाळपासनं संध्याकाळपर्यंत जे की मला मिळतं आणि मी नशिबवान आहे. तेच मला ऍक्च्युली आशिष सरांनी सांगितलं की तुमची स्टोरी बाबीशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही आणि त्यांनाही त्यांनी आज आईश्वर बोलावं फर्स्ट टाइम, म्हणजे ती पण माझ्याबरोबर आहे, मला पण खूप आनंद होतो आहे की सरांनी आम्हाला इतका मान दिला. आम्ही खूप शतशः तुमचे आभारी आहे. चेतना फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा. आणि जे माणूस दुसऱ्यांचा स्वप्नातही वाईट विचार करत नाही आणि जे दुसऱ्यांसाठी खूप असं चांगला विचार करतात त्यांचं तर ऑटोमॅटिकच चांगलं होतं. आणि ते सरांनी सांगितलं की मोक्षप्राप्तीसाठी आपण हे सगळं कार्य करतोय, समाज कार्य म्हणतो याला. प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल पाहतो आज किती करोड होते, कल्पन सो किती करोड होंगे, छोड दो काय को टाइमपास करना इधर संडे काय को आना, लेकिन ये काम जो आप कर रहे वो बहुत ही अप्रतिम है, बहुत ही अप्रतिम. बीच में मैंने भी बहुत सारे संस्थाओं को कैमरा भी मेरा दिया, मेरे को भी ऐसा लगता कि समाज सेवा मेरे हाथ से लड़ना. थैंक यू. किसी के कोई क्वेश्चन है तो सर को पूछ सकते हैं. सर आपने बहुत अच्छे से बताया कि जिंदगी में कभी हार नहीं माननी चाहिए, लेकिन मैं चाहूंगी कि दो चार वर्ड्स भाभी जी भी बोले कि उन्होंने आपको कैसे प्रेरणा दी आगे बढ़ने के लिए. सर जय क्षमा गति म्हणतात माझा हात एकदम तसं काही नाही, त्यांची मेहनत त्यांची चिकाटी आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न मी फक्त त्यांना पाठिंबा आणि कधी मागं नाही, पॉझिटिव्ह विचार ठेवले आम्ही आणि पॉझिटिव्हली चालत राहिलो, त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालं. अपयश आलं तरी खचून न जाता स्वप्न पाहून त्याच्या मागे धावणे आणि चिकाटी आणि मेहनत करणे याच्यातच सक्सेस मिळेल. बाकी मी काही जास्त नाही म्हणू. मैं इस बारे में एक बताना चाहूँगा कि उनका जो टर्नओवर है जैसा सर ने बताया कि 24 करोड़ उन्होंने अचीव किया है. ट्रस्ट में 24,000 करोड़ का टर्नओवर अचीव करना, वो भी डिस्ट्रीब्यूशन के बिजनेस में, इट्स अ वेरी अफिल टास्क, इतना आसान नहीं है. और उन्होंने लगभग 2016 से फिर से शुरू किया, सॉरी 2006 साल से समझो 14 ईयर्स में उन्होंने वो लेवल तक पहुंचे, अकेले पहुंचे हैं और बॉडी पूरी तरह साथ न देते हुए वो लेवल पे पहुंचे हैं. मैं जस्ट एक इनपुट देना चाहूंगा इसके अंदर. हमने भी 2010 में बिजनेस शुरू किया था, ट्रूयू नाम से मेरा ब्रांड है और सर हमारे डिस्ट्रीब्यूटर है. 2010 से लेकर अभी हम लोग 2020 में हैं और हम लोग 6 मेंबर्स और कम से कम 100 लोगों की टीम. बट टिल 2019 we could achieve only turnover of 25 crore rupees. अब उसको compare कीजिए अब सर की success के साथ में. 13 या 14 साल में सर ने 24 करोड़ का business किया और अपने बलबूते पे किया, जबकि सर हमारी तरह जाकर बिल नहीं करते, जाकर रेंट नहीं कर सकते और वी आर द मैन्युफैक्चरर.
मैन्युफैक्चरिंग में 100 करोड़ का बिजनेस अचीव करना दिस इज समथिंग विच इज पॉसिबल, बट सर ने बताया कि 2025 तक 100 करोड़ का बिजनेस अचीव करना है। ये जो टारगेट लेके वो चल रहे हैं ये बहुत इंपॉर्टेंट है। सर ने जैसा बताया कि एवरी स्टेप पे उन्होंने उनकी टीम्स को बड़ा 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 करते गए, ये बहुत इंपॉर्टेंट पार्ट है। काय सांगितलं थोड्या वेळापूर्वी, कोणी कुणाच्या वडिलांकडे लाखोनी उत्पन्न असेल, करोडोनी उत्पन्न असेल, पण तुम्ही मनाशी एक गाठ बांधा की मला कोणाकडे तरी काम करायचंय सुरुवात। डायरेक्ट हा विचार ना करू, स्टेप बाय स्टेप जा, कुणाकडे तरी काम करायचंय, कुणाकडे काम करायचं म्हणल्यानंतर तो काय तुम्हाला मानधन ते स्टेपन देणार नाही का, पगार देणार नाही का। प्रत्येक कोर्स कुठल्याही कंपनीमध्ये MBA जरी झालं तरी त्याला एक ट्रेनिंग दिली जाते, सॉरी MBBS झालं कुठलाही कुठलीही गोष्ट असो त्याला काहीतरी असे ट्रेनिंग दिलं जातं, नंतर त्याला स्टॅम्पन देतात। तसं कुणाकडे काही डिग्री असू द्या नसो, कुणाच्या तरी ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या तुम्हाला प्रोडक्टमध्ये बिझनेस करायचा आहे त्या बिझनेसच्या दुकानात तुम्ही झाडू पोछा करायला पण तुम्ही कमीपणा नाही केला पाहिजे आणि तिथून शिकायला पाहिजे। नोकरीला लागल्यावर पण शिकणं हे मरेपर्यंत सोडायचं नसतं, प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकून आणि त्या दृष्टीने चांगलं घेण्याचं, वाईट सोडून द्यायचं, चांगलं घ्यायचं वाईट सोडून द्यायचं। मग कशा कशाला 100 रुपये लागतात, तो 100 देईल ना आपल्याला, जो जिथं काम करतो तो 100 रुपये रोज देईल, मग शून्य होतं ना तुमचं इन्व्हेस्टमेंट। मग 100-100 म्हणजे तुमचा 90 खर्च करा, तुम्ही 10 जपून ठेवा, म्हणजे 10-10 करा तुम्ही थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, तसं ते कुठेतरी फंड्स तुमच्याकडे झाले जमा की मग तुम्ही हळूहळू दुकान भाड्याने घ्या, लगेच विकत घेण्याचं स्वप्न नका बघू, किंवा बरेचसे म्हणतात द्या बिझनेस टाकून मी करतो एक असे बाग सक्सेस नाही होत, शून्यातूनच करावं लागतं, भाड्याने घ्यायचं नंतर विकत घ्यायचं आणि विकल्यानंतर विकत घेतल्यानंतर हळूहळू टर्न ओव्हरकडे जायचं काळाप्रमाणे पत्रद्यायचं। अगोदर मी एका इंडस्ट्रीत STD मशीनच्या इंडस्ट्रीत होतो, ते सॅच्युरेशन झालं, त्यावेळेस STD फोन बी असे मोबाईल आता फोन वगैरे पेजर होते, त्यावेळेस पेजर फोन फार दुर्मिळ होते। STD मशीनवर जाऊन तुमचा 1 टाईम 1/2 टाईम 4/1/4 3/1/2 टाईम त्यावेळेस ते MPC वर ते लोक बोलायलेच होते आणि मला तिथं बिना बी मार्केटिंग सस्पेन्शन केलेलं, पण मला एक्सपिरियन्स आला नाही त्या दुकानात खुलून कालून पाहिला, हैदराबादचा इंजिनियर आहे, पुरुष कसं बदलायचं, हे कसं बदलायचं, हे सोल्डरिंग कसं करायचं, इंजिनिअरिंग कसं टाकायची, मी शिकलो आणि मी इंजिनियर झालो, मला इंजिनियर म्हणून बोलायचे, तर ते इंजिनियरला बोला ते मेटास्कॅनचे इंजिनियर आहे आणि लगेच खटकन सर किती झाले 100 हे घे 200 रुपये, त्यावेळेस असं म्हणायचे हे घे 200 रुपये, कारण त्यांना आपण इन्कम त्यांचं बंद होतं, लाईन होती, मशीन ओके झाली तिथे, ते आपल्याला मिळत केलं, मग ती इन्व्हेस्टमेंट झाली ना माझी, मग मी ते दुकान विकत घेण्याचा प्रयत्न केला, मग डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या कंपनीचे घेत गेलो आणि मी तो शून्य झालो होतो ॲक्सिडेंट नंतर माझ्याकडे जो बिझनेस होता पॉईंट बॉक्स STD मशीनचा तो सॅच्युरेट झाला, नवीन काय करायचं हा मला प्रश्न पडला होता। तर असं सहकार्य जे मी म्हटलो चांगल्यांच्या सोबत, ते त्या मित्रांनी मला सांगितलं का नाही बाबा मी इथं डिस्ट्रीब्युशन घेतलं, याचा बिझनेस चांगला, हा बिझनेस कर तू, तुला सक्सेस मिळाल, तू मेहनत आहे, नेटवर्क आहे, असं आहे तसं आणि तिथं जाऊन मग मी आणि मग नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आणि नेटवर्क वाढत वाढत गेलो, हे पण 4 वर्षच चाललं, हे पण सिच्युएशन झालं, परत त्यांनीच परत मला असं ही इंडस्ट्री आता डेव्हलप होणार आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये तू सिक्युरिटी इंडस्ट्री डेव्हलप होणार आहे, तिला काहीच मरत नाही आहे कुठेही, तिथून पुढं सगळं सिक्युरिटी नवीन टेक्नॉलॉजी ही झाली, ॲनालॉग झाली, ते झाली, IP झाली, आणखी 4K काय येतील ते येतील, भरपूर टेक्नॉलॉजी, मग त्यात मरणच नाही, ती टेक्नॉलॉजी तीचा डिस्ट्रीब्युशन घेणार। आज जिथं क्रेडिट कंपनीमध्ये बनवावं लागतं ते ऑटोमॅटिकच बिझनेस मॉडेल बनवत गेलं, क्रेडिट लिमिट जे म्हणतात आज आपल्या टर्म ओव्हरवरती क्रेडिट लिमिट ठरवतात कंपनी,
त्यांच्यासोबत रिलेशन डायरेक्ट तर सोबत जे रिलेशन आहे रिलेशन आहे ते सगळ्यांचे आमचे सगळ्यांचे घरेलू रिलेशन झाले एक म्हणजे ते पण खूप महत्वाचं आणि त्या माध्यमातूनच मी फार आहे बेसिकली जैसा उन्होंने बताया जीरो के बाद में पहले वन सोचना चाहिए वन के बाद टू सोचना चाहिए अगर हम हंड्रेड की सोचेंगे तो बेसिकली कैसे वहाँ तक पहुँचोगे ये बहुत बड़ा क्वेश्चन होता है तो स्टेप बाय स्टेप जाना बहुत जरूरी है यहाँ पर बड़ा सपना देखो लेकिन उसका स्टेप छोटा रखो छोटे छोटे से शुरुआत करो yes. देखो नहीं सपना तो बड़ा सर का सपना सर के पीछे है सर ये बिल्डिंग ये सपने के पीछे हर ऐसा लग रहा है मेरे को एक फार्म हाउस होना बाजू में ऐसा सपना ये सपने कभी बंद नहीं होंगे और वो चीज के वास्ते में सोचा तो फिर मैं कल क्या करूंगा आजू बाजू वालों को बोलूंगा तुम्हारे बोलूंगा सर यहाँ पे जगह होगी देखो मैं फार्म हाउस का तो बंगला होने पर फार्म हाउस चाहिए टर्न और अलग पा एक सपना एक अलग पा दो दोनों आते हैं अपने दोनों तरफ रखने का इधर से कमाने का इधर लाने का और रिस्क लेने के करोड़ों से लोन होने दो कोई टेंशन नहीं कुछ नहीं लेके जाता आदमी कितने लोग अभी दो साल में कितने दोस्त और कितने लोग हमारे कुछ छोड़ के गए बहुत लोग छोड़ के गए लेकिन अच्छा सोचो और काम करते रहो कुछ नहीं होता और फिर करना क्या अब तक ऐसा भरना और थर्मामीटर ऑक्सीमीटर ये मेडिकल लाइन के प्रोडक्ट है हमने भी 2020 में एक बहुत बड़ी रिस्क ली क्योंकि हम तो इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरर थे हम तो सीसीटीवी कैमरा मैन्युफैक्चरर है और हमने थर्मामीटर और ऑक्सीमीटर बनाने का डिसीजन लिया विद इन फर्स्ट वन मंथ जिस दिन मोदी जी ने डिक्लेयर किया था आत्मनिर्भर भारत उसके तीसरे दिन ट्रूवियो का प्रोडक्ट मेड इन इंडिया इंडिया के मार्केट में था और जितने कमल भैया भी यहाँ पे शायद वो थोड़ा सा करेक्ट कर पाएंगे मुझे मेडिकल डिस्ट्रीब्यूशन वालों ने जितना बिजनेस नहीं किया मैं समझता हूँ कि वेस टेलीकॉम ने उतना बिजनेस औरंगाबाद में किया सही है अच्छे प्रॉफिट के साथ हुआ सर आपण सांगितलं की तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही म्हणजे आता सध्या जे तुमची कंपनी आहे असं स्वप्न अगदी बघितलं समजलं सुरुवातीला तर असे म्हणजे माझे स्वप्न खूप मोठमोठे आहे जर मी कोणाला सांगितले ते म्हणते असे स्वप्न नसते पण बघ स्वप्न ही गोष्ट सांगायची नसते कृतीत करायची असते ते मनाशी म्हणजे काय म्हणतात त्याला असं झाकून ठेवायचे आणि ते प्रयत्न करत राहायचं बरोबर तुझं स्वप्न असेल आता इथं नोकरी करायची मग इथून नोकरी करून मग मला परत माझं एक स्वतःचं घर असलं पाहिजे घर असल्यावर गाडी असली पाहिजे गाडी असल्यावर मग तुझ्यासाठी काहीतरी तुला हालचाल करावं लागेल ना मेहनत करावं लागेल ना त्या पद्धतीनं तू करशील ना म्हणजे मी माइलस्टोन ते ठरलेलीच आहे हां ते कंप्लीट झालं की समजलं मेहनत मेहनत करावं लागेल तुला जे स्वप्न तू बघितलं आणि जे मित्र तुला हसतात हे की बाबा अरे हे त्याला मर्सिडीजचं स्वप्न पूर्ण काय येणार आहे मग तुला ती मर्सिडीज डायरेक्ट नाही घेता येणार ना तुला पहिले ती मारुती 800 घ्यावं लागेल नंतर मग हळूहळू 800 इंजिन नंतर 1200 600 सीसी इंजिन मग ती पुढचं सीसीचं घ्यावं लागेल आम्ही पण असंच करतो मी पाहिलं होतं ना सायकलचं नंतर मोटरसायकल त्यावेळेस कोणती सगळ्यात भारी मोटरसायकल आहे तर मग मला करावं काय लागणार काम मी एका दिवसात कॅश मध्ये मी ती सीबीजीएन नावाची हिरो होंडाची गाडी ती एका दिवसात घेतली नंतर कार घेतली शोरूम पाहिजे सेकंड नको झेन होती मग ती झेन घेतली 100 नको मग एसयूवी आलं ते नवीन टेक्नॉलॉजी बोलेरो मग ते स्कॉर्पिओ घेतली नंतर मग इनोव्हा घेतली नंतर एमजी घेतली आता माझं स्वप्न आहे मर्सिडीज घेतली संपलं का क्या बात आहे तालिया हो जाए
निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह वाला बघायचं, पॉझिटिव्ह असे सेशन सायकल्स. हॅलो सर, आपने जैसे बोला कि आपकी सिचुएशन आपके एक्सीडेंट के पहले भी काफी अच्छी थी, मतलब आपका बिजनेस सेटअप था, बट उसके बाद आपका एक्सीडेंट हुआ, आपकी लाइफ चेंज हो गई. तो व्हाट यू थिंक कि अगर आपका एक्सीडेंट नहीं होता तो आप इस लेवल पे आज पहुंच पाते या इससे कहीं ऊपर हो पाते? वो तो अभी देखो मैम, मेरे को मतलब ऐसा सपने थे मैं हर टाइम वही क्वेश्चन जो है ना बहुत सारे. बिकॉज कैसा होता है, कभी भी कोई सिचुएशन आती है तो जो फेल्योर होता है तो पीपल क्या बोलते हैं कि अगर मेरे साथ ये नहीं होता तो मैं आज उस ऊंचाई पे पहुंच पाता था. तो मतलब आप आज भी काफी ऊंचे लेवल पे गए हो. तो देखो एक्सीडेंट के पहले अभी इनको भी नहीं पता होगा, किसी को भी पता नहीं होगा, 2000 से स्टार्ट करा मैंने, 2001 एसटीडी मशीन, टेक्नोलॉजी चेंज होती गई, एसटीडी मशीन बंद होगा, क्या करना, इन्वेस्टमेंट है, लाखों रुपए पड़ रहे, इंटरनेट कैफे चला, यूनिवर्सल इंटरनेट कैफे. फिर एक ही साल के अंदर वो 50,000 के पीसी मेरे को जो है ना वो बेचना पड़े, वो इंटरनेट यूनिवर्सल इंटरनेट कैफे जो है मेरे को बंद करना पड़ा, मेरे को वो इंटरनेट कैफे बंद करना पड़ा. फिर सपना देखा भाई, ये अपन सिड़को में, अपन एक सेंट्रल पॉइंट ऑफ द सिटी पैठन गेट गुलमंडी, वहां पे जाके शॉप रेंट से लेंगे. तो वहां पे मैंने एक रेंट से लिया और वहां पे फिर मेरा जो बिजनेस था एग्जिस्टिंग वो चालू करा. नया टेक्नोलॉजी आया क्या, मोबाइल. फिर मैं मोबाइल के सिम कार्ड, मोबाइल के पोस्टपेड प्रीपेड कार्ड, पहले तो बेचा रहा था, फिर वो मैं उस इंडस्ट्रीज में गया, फिर उसका सीखा, फिर वहां पे वो बेचना चालू करा, सेल्स एंड सर्विस बोलते उसको. तो वो 2003 में मैंने रेंट से जो लिया था, 2005 में मैंने खुद खरीद लिया. 2005 में मैंने सपना देखा था यार, एक काउंटर वाला काम है ना, मेरे को नहीं चलेगा, बहुत घिस-घिस रहा, 100 रुपए की 70 में दो, 90 में दो, 20 में दो. मैंने सपना देखा क्या कि मेरे को डिस्ट्रीब्यूशन सिम में जाना, एक कैबिन होना मेरा और डिस्पैच नीचे होना, मेरे पास सिस्टम होना पूरा, मैं सिर्फ ऑर्डर करूंगा, मैं सिर्फ वॉच करूंगा और मेरा काम चलते रहेगा. वो टाइम में मैंने सपना देखा था एक्सीडेंट के पहले. तो फिर एक्सीडेंट होने के बाद तो जीरो है, फिर शुरुआत तो मेरे को भाड़े से दुकान से करना पड़ी. फिर से फिर हल्लू हल्लू वो सपना जो था मेरा कि डिस्ट्रीब्यूशन में मेरी कैबिन होना और मेरे पास हाथ के नीचे 10 आदमी होना, मेरे को तो मतलब सिर्फ बोलना आता था, ये उंगली चलती मेरी, ये सिर्फ कंप्यूटर पे टैली भी नहीं आता था मेरे को, लोगों ने टैली के कोर्सेस करे, मैंने सिर्फ टेलीफोन का आपे मेरा ऑडिट करने वाला जो सीए था जस्टिन जादू, उनका जो कोई कपिल नाम का बंदा था उसको बोला मेरे को फोन पे बताया, रिजवान था मेरे को फोन पे बताया, सिर्फ बिल बनाने का बता. आज बिल बनाने का सीखा, प्रैक्टिस करी होगा, कल कोटेशन बनाने का सीखा, प्रैक्टिस करी होगा, कल ऐसा रिसिप्ट एंट्री, पेमेंट एंट्री, बैलेंस शीट, प्रॉफिट, सब टैली मेरे को एक्सपीरियंस से सीखा. टैली के मास्टर है सर, टैली के मास्टर है सर. जो ये बंदा है उसको बोला है भैया ऐसा बिल बनाने का, ऐसा कोटेशन बनाने का, ऐसा एंट्री लेने का, ये प्रैक्टिकल जब करूंगा, जब करा मैंने, तब मैं बाकी लोगों को सिखाया. एक्चुअली सर जो डिस्ट्रीब्यूशन मॉडल में थे वो वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट डिस्ट्रीब्यूशन मॉडल है, इन्वर्टर और बैटरीज का. आपको पता है बैटरी का वेट कितना होता है? 20 से 30 किलो, इफ आई एम नॉट रॉन्ग, 50 किलो, 60 किलो. वो भी दूसरे तीसरे मार्केट में जो भी डिस्ट्रीब्यूशन लेता है वो एक साल में उसको छोड़ देता है. ये एक्चुअली उसका एक्चुअल हिस्ट्री है. बहुत कम लोग है जो ये मॉडल को ठीक से कर पाए, उसमें से सर वन ऑफ देम है. जहाँ पे लोगों की मदद बहुत लग रही है वहाँ पे अगर अभी तक बंदा काम कर रहा है, मतलब उन्होंने लोगों के साथ भी डील करना कितने अच्छे से सीखा होगा. वो भी बहुत है, हर वक्त किसी की हेल्प. और सर के पास जो सिस्टम है, ट्रस्ट मी, इट्स वन ऑफ द बेस्ट सिस्टम ही है. उनका पूरा की पूरा कामकाज जो है पूरा सिस्टम ड्रिवन है, कहीं पे कुछ उनको पर्सनल इंटरवेंशन नहीं करना पड़ता है और हर चीज उनकी बिलिंग बन जाती है, मटेरियल निकल जाता है, परचेस हो जाता है, सही जगह लग जाता है और सर सिर्फ अपने केबिन में बैठकर अपने बिजनेस को ऑपरेट करते हैं. मेरे काउंटर में एक भी आदमी नहीं आता है, मेरा माल चला जाता है. लास्ट महीने में मैंने एक्चुअल करा, मेरे को मंथली टारगेट एक चाहिए था, मेरा सबसे मतलब खुशी होंगी मेरे को, लास्ट महीने सितंबर से लेके 30 सितंबर तक मेरे को 3 करोड़ का मेरा बिजनेस होता, मेरे को इतनी
खुशी हुई, मतलब 7 बजे था मेरा 3.25 करोड़, 8 बजे तक मैंने करा 3 करोड़, मैंने सपना देखा था पूरा। और मैं टारगेट अचीव करने के लिए लास्ट आधे घंटे में 25 लाख का बिजनेस ऐड किया, इसके लिए माइंड और पावर दोनों की बहुत जरूरत है। एक्चुअली माइंड पावर या फिर पावर ऑफ सीक्रेट या फिर जो बोलते हैं मैजिक है ना, तो सिर्फ वर्कशॉप करने से नहीं होता वो सब कुछ, इसको प्रैक्टिस करना है। यहाँ पे एक्चुअली सवालों से ज्यादा मुझे लगता है उस व्यक्तिमत्व के अंदर घुसना चाहिए और देखना चाहिए आप कहाँ से रही बातें सर। सक्सेस के बारे में सुन रहे हम, पर उसके पीछे कुछ राज है, उस राज को आप टटोलना अभी से शुरू करो जो भी आप 3 दिनों में लोगों को मिलने वाले हो। और एक चीज मैं यहाँ ऐड करने जाऊंगा जो मुझे बहुत अच्छा लगा सर, माझा एजुकेशन देखा यूके मध्ये झालेला आहे और 1999 में यूके गया था और 2000 के अंदर नोकिया के एक सीईओ हमको लेक्चर देने आए थे 2000 में, और वो टाइम पे वो लेक्चर के अंदर एक स्टूडेंट ने ऐसे ही क्वेश्चन किया कि सर अभी तो वो फोल्डिंग वाले फोन आ गए, टच वाले फोन आ गए, इसके ऊपर आपका क्या ओपिनियन है। तो उस सीईओ ने हंसा और कहा कि ये सब चीज़ें सक्सेस नहीं हो सकती है, मोबाइल जो है इस तरह का ही दिखना चाहिए और ट्रेडिशनल ऐसा ही होता है और ऐसे ही सक्सेस हो सकता है। और नोकिया ने कभी टच टेक्नोलॉजी के ऊपर, क्योंकि सीईओ की अगर सोच ऐसी है तो उन्होंने कभी टच टेक्नोलॉजी के ऊपर ध्यान नहीं दिया। आज मुझे लगता है कि यहाँ पे तो कुछ लोगों को तो नोकिया ब्रांड था शायद ये भी नहीं मालूम। मोटोरोला नोकिया ब्लैकबेरी भी एक वो ईमेल वाली टेक्नोलॉजी पे अटक गया, फिर उसके आगे नहीं बढ़ सका। मैं इसलिए शेयर कर रहा हूँ कि सर ने पहले एसटीडी पीसीओ चालू किया, जब उनको पता लगा कि भाई ये अभी सैचुरेट हो रहा है, इमिडिएटली ही मूव्ड ऑन टू इन्वर्टर बैटरी। जैसे इन्वर्टर बैटरी का सैचुरेशन उन्होंने देखा, इमिडिएटली ही मूव्ड ऑन टू अ सिक्योरिटी फील्ड, जो कि आज वो कर रहा है। तो ये सोच बहुत इंपॉर्टेंट है। आप कोई बिजनेस शुरू कर दोगे और वैसे ही चलेगा, ये भी ऐसे नहीं होता है। तो यू हैव टू बी वेरी वेरी अडेप्ट द चेंजेस कमिंग इन द मार्केट, यू हैव टू रीड व्हाट्स गोइंग ऑन इन योर ओन मार्केट एटलीस्ट। तो आपको पता चलता है कि भाई क्या चेंजेस आने वाले हैं। अभी जैसे हमारे औरंगाबाद की पहचान है बजाज, राइट, शुरुआत जिससे हुई, अभी इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजी में जा रही है सारी जो व्हीकल्स है। तो आपको पता है कि जो कल तक जो गाड़ी आती थी बजाज की, 2-व्हीलर 4-व्हीलर जो भी, उसमें कितने पार्ट्स लगते हैं? एनीबडी एनी गेस? गूगल वाले आजकल वो बहुत कॉपी कर रहे हैं। गाड़ी के अंदर 3,000 से 4,000 पार्ट लगते हैं और 3,000 से 4,000 पार्ट बनाने के लिए औरंगाबाद वालू जेएमआईडीसी के अंदर 1,500 से 2,000 इंडस्ट्रीज है, और इसमें से मेजर जो एंसिलरीज है, एंसिलरी वर्ड कहा जाता है इसको, ये बजाज के सप्लायर है। और अभी इलेक्ट्रॉनिक गाड़ी जो आ रही है इसमें कितने पार्ट लगते हैं? इलेक्ट्रॉनिक जो गाड़ी आ रही है जहां 4,000 पार्ट लगते हैं वहां पे सिर्फ 250 से 400 पार्ट्स लगते हैं। इमेजिन करो आप कितने सारे एंसिलरीज है जो बंद हो सकते हैं। अगर उन्होंने भी टाइम के सामने साथ में आगे बढ़ना नहीं सीखा तो बहुत बड़ा चेंज आ सकता है। तो समय के साथ में सीखते रहना और आगे बढ़ते रहना ये बहुत इंपॉर्टेंट है। कशाला कुठं पुढे जाता, कशाला आता हे एवढं आपलं होतं ना आईचं आणि हिचं। बाबा तुझी तब्येत चांगली ठेव, तू कशाला मरमार पडतो, तू कशाला मुंबईत जातो, कशाला पुण्याला जातो, कशाला दिल्लीत जातो, सगळं होतंय ना आता, चांगलं चालू आहे ना, चांगलं झालं ना आपलं घरदार, झाली गाडी, मग आता कशाला नवीन काम करतो, बस झालं ना आता। पण ते मी म्हणतो नाही, मी जायचं सर, उसी को तो दिल कहते सर, डिटरमिनेशन उसी को तो कहते हैं। जाओ, ओके, चलो, राइट, थैंक यू वेरी मच नितिन जी।